नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। राज ठाकरे तळ कोकणात, मनसैनिकांमध्ये संचार स्वागताचा। सावंतवाडी खरेदी विक्री संघ चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची माळ यांच्या गळ्यात। आणि होईती पैज रवींद्र चव्हाणांनी जिंकली, म्हणूनच कोकण सात लाईव्हच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी। गोकुळ लई भारी। कोणतीही निवडणूक असली की तर्क वितर्क हे लावलेच जातात, मात्र त्यावर चर्चा घडून निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवणं ही कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हची आतापर्यंतची ओळख। म्हणूनच कोणतीही निवडणूक असो, कोकणातील नेते मंडळी कोकण सात लाईव्हच्या राजकीय चर्चेत आवर्जून सहभागी होतात आणि अंदाज वर्तवतात। त्याच चर्चेचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी याच महिन्यात तळकोकणात झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल काय असेल याचा अंदाज रवींद्र चव्हाण यांनी कोकण सात लाईव्हच्या प्रधान कार्यालयात येऊन वर्तवला होता। नुसता अंदाज वर्तवला नव्हता तर पैस देखील लावली होती। पैस जिंकलो तर तुमच्या कार्यालयात पुन्हा येईन असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं होतं। अखेर त्यांनी ती पैस जिंकली आणि म्हणूनच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज कोकण सात लाईव्हच्या प्रधान कार्यालयाला आठवणीनं सदिच्छा भेट दिली। याचवेळी त्यांनी त्या पैसेची आवर्जून आठवण देखील करून दिली। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे। कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हच्या कार्यालयाला त्यांनी दरम्यान सदिच्छा भेट दिली। मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी महाचॅनलला सदिच्छा भेट दिली। सुरुवातीला कोकण सात लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलं। त्यानंतर कोकण सात लाईव्हच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा प्रास्ताविकातून व्यक्त केला। याचवेळी संपादक सागर चव्हाण यांनी राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा बँकेच्या त्या निवडणुकीच्या दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी कोकण सात लाईव्हच्या कार्यालयात येऊन लावलेल्या पैजेची आठवण करून दिली। ती पैस नेमकी कोणती होती ऐकूया। या धावता दौरा आहे आणि त्या धावत्या दौऱ्यातूनच त्यांनी वेळ काढून आज आपल्या कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह आणि कोकणचं प्रथम दैनिक कोकण सातच्या या सुसज्ज अशा पहिल्याच म्हणजे कोकणातील पहिल्या अशा स्टुडिओला त्यांनी आवर्जून भेट दिलेली आहे। खरं तर मला आनंद होतो या गोष्टीचं की काही दिवसांपूर्वीच म्हणजे मला वाटतं चव्हाणसाहेब पालकमंत्री नव्हते, त्यावेळी असे सहज एक या कार्यालयामध्ये ते आले होते आणि एकूणच निवडणुकीचा त्यावेळीचा माहोल होता आणि त्यावेळी त्यांनी एक असंच म्हणजे खरं तर पत्रकारांनी राजकारण असं हे एकत्र नेहमीच हे हसत खेळत चाललेलं हे एक खेळमेळीचं वातावरण असतं आणि त्यामध्ये ते त्यांच्यासोबत मी एक सहज एका निवडणुकीवरून पैज लावली होती आणि त्यावेळी मला त्यांनी इथून जाताना सांगून त्या निवडणुकीचा निकाल देखील त्यांनी मला सांगून गेले होते आणि मला त्यांनी एकच सांगितलं होतं की ज्यावेळी मी तुझ्यासोबत येईन त्यावेळी एक रुपयाची फक्त पैज तू अशी ती एकूण शर्त होती आणि खरं तर मला आज आनंद होतो ह्या गोष्टीचा। खरं तर या कोकणामध्ये हे टी व्ही चॅनल आणि हे दैनिक सुरू करत असताना साहेब खूप आम्हाला अडचणी आल्यात आणि खरं तर या एकूणच म्हणजे ह्या कोकणचे तुम्ही सुपुत्र आहात, त्यामुळे तर कोकणातली भौगोलिक परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि अशावेळी ह्या कोकणामध्ये पहिलं टी व्ही चॅनल सुरू करणं, सोशल मीडियाचं एक नेटवर्क इथे उभं करणं हे फार मोठ्या आम्हाला अडचणी होत्या। खरं तर त्या सगळ्याचं साक्षीदार देखील तेली साहेब आहेत आणि अशावेळी हे आम्ही शिवधनुष्य आम्ही त्यावेळी पेललं। खरं तर त्यावेळी अनेक लोकांकडून आमची चेष्टा होत होती आणि अशावेळी हे आम्ही करत असताना आज एक भक्कम असं नेटवर्क या एकूणच तळकोकणामध्ये आम्ही उभं करू शकलो। आज
टीव्ही चॅनलचे तब्बल साहेब 3.25 लाख आपले केबल धारक आहेत. त्याचबरोबर यूट्यूबचं अगदी मुंबईपासून ते अगदी सिंधुदुर्गापर्यंत जर आपले जे काही यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यामध्ये जो सबस्क्रायबरचा जो आकडा आहे तर तो आज सगळ्यात नंबर वन असलेला आकडा आमचा आहे. तो म्हणजे अगदी 268,000 आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. त्यामुळे केवळ फक्त टीव्ही चॅनल सोशल मीडिया डिजिटल नेटवर्क पुरतंच आपण मर्यादित न राहता तर प्रिंट मीडियामध्ये, कारण आमचा जो पिंड होता, कारण या एकूण ज्या चॅनलमध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी असेल किंवा प्रत्येक प्रतिनिधी हा या कोकणातला आहे आणि त्यामुळेच त्याचा पिंड जो होता तो प्रिंट मीडियाशी निगडीत होता आणि त्यामुळे कोकणातलं हे प्रथम दैनिक हे आम्ही 2 वर्षापूर्वी चालवायला घेतलं आणि त्याचमुळे ज्या सिंधुदुर्ग लाईव या नावाने जे आम्ही ह्या चॅनलची निर्मिती केली होती त्यानंतर हे दैनिक घेतल्यानंतर आपल्या चॅनलचं आपण नाव देखील कोकण सात लाईव्ह केलं आणि आज संपूर्ण कोकणामध्ये या चॅनलची अगदी घोडदौड सुरू आहे. खरं तर अनेकदा तुमच्या या एकूण हे चॅनलच्या प्रवासामध्ये अनेक वेळा तुमच्या देखील मुलाखती घेण्याचा किंवा तुमच्याशी बातचीत करण्याचा पण योग आला आणि त्यावेळी साहेब मी तुमच्याशी म्हणजे आवर्जून सांगावं एवढं वाटतं की जेव्हा जेव्हा तुमच्याशी मी भेटलो तेव्हा तुम्ही मला तो एक आशेचा किरण दाखवला, म्हणजे कोकणामध्ये काहीतरी वेगळं करण्यासारखे अनेक संधी आहेत आणि ते नेहमी तुम्ही वेळोवेळी बोलून राहिले. त्यामुळे तुमच्याशी बोलताना एक वेगळी ऊर्जा ही आमच्या मनामध्ये नेहमीच निर्माण झाली आणि त्यामुळे निश्चितच ते एक अटूट नातं हे तुमच्याशी आमचं राहिलेलं आहे आणि आज तुम्ही या एकूणच धावत्या पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आपल्या या चॅनलच्या या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात. त्यामुळे मी कोकण सात लाईव्ह आणि कोकण सातच्या एकूणच टीमच्या वतीने मी तुमचं हृदयापासून स्वागत करतो. यापुढे अशाच पद्धतीने तुमचं मार्गदर्शन आमचीही तुमच्यासोबत साथ ही निश्चितच असणार. जिथे या कोकणच्या विकासासाठी नेहमी जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलत असताना नेहमी कोकणचा विकास हा तुमच्याकडून आम्हाला दिसत होता आणि तो नेहमी बोलताना जाणवत होता आणि त्यामुळे निश्चितच या कोकणच्या विकासाची जी तुम्ही आज पकडलेल्या जो ध्यास घेतला त्यामध्ये निश्चित आपलं हे कोकण सात लाईव्ह तुमच्यासोबत असेल एवढंच मी इथे सांगून पुनश्चा एकदा तुम्हाला मी तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या कार्यालयात आल्याबद्दल. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण सात लाईव्हचं तोंड भरून कौतुक केलं. कोकण सात लाईव्ह चॅनल एक डिजिटल माध्यम म्हणून कोकणवासियांसाठी चाकरमान्यांसाठी सुरू केलेलं प्रथम क्रांतिकारी चॅनल आहे. या दरम्यान या चॅनलनं अनेक अडचणींना सामोरं जात आपला प्रवास सुरू ठेवला असून महाचॅनलनं अतिशय उत्तम कार्य करीत आहे. कोकणच्या जनतेशी थेट नाळ कोकण सात लाईव्हची जुळलेली असून इथल्या लोकांच्या प्रश्नांसह विकासात्मक दृष्टिकोनातून एकत्र मिळून काम करू अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. कोकण सात नावाने एक डिजिटल माध्यम हे कोकणाच्या साठी आणि कोकणातील चाकरमान्यांसाठी आपण सुरू केलं. त्यात एक पुढे पाऊल म्हणजे आपण दैनिकही सुरू केलं. खरं तर हा प्रवास अतिशय खडतर असतो. अनेक जण या प्रवासामध्ये काम करत असताना त्यांच्यावरती अनेक अडचणी येत असतात, परंतु आपण यशस्वीपणे हे सर्व करताय त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये एक विचाराचं सरकार आता पुन्हा स्थापन झालं आहे. डबल इंजिनचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक विचार करून या पूर्ण सिंधुदुर्ग असेल किंवा ह्या सर्व महाराष्ट्राला आवश्यक असणारे सगळे विषय लवकरात लवकर कसे मार्गी लावता येतील, केंद्राची त्यामध्ये कशी मदत मिळेल, राज्य त्याच्यामध्ये त्याचा पार्ट कसा करेल, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये करणं ही काळाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथले असणारे सर्व लोकप्रतिनिधी यांना सर्वांना एकत्र घेऊन जे जे आवश्यक या जिल्ह्यासाठी आहे ते या सरकारच्या माध्यमातून कसं आणता येईल, या जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होतील, मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होणारा युवक वर्ग यांना याच पूर्णच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला कसं आणता येईल, हे सगळे फार वेगळे विषय या जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्याचं असणारं दरडोई उत्पन्न हे कसं वाढेल, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील,
त्याची कुठेतरी कृती आराखडा जरी तयार झाला तरी प्रत्यक्षपणे तिथला असणारा युवक जो आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे काम करून त्याला हातभार लावेल. परंतु एक जी दिशा या जिल्ह्याला दिली पाहिजे किंवा महाराष्ट्राला दिली पाहिजे या दृष्टिकोनातून हे सरकार केंद्र आणि राज्यामधलं काम करत आहे आणि त्यामध्ये काही अंशिका होईना पॉझिटिव्हली हा संपूर्ण व्यवस्था जी आहे पत्रकारिता ज्याला म्हणतात जो चौथा स्तंभ लोकशाहीचा मानला जातो त्याची भूमिका फार मोठी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह विचाराच्या माध्यमातून जे जे आवश्यक आहे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्रायबर्स आहेत त्यामुळे एखादा विषय पॉझिटिव्हली पोहोचवण्याची तुमची पूर्ण ताकद आहे. त्यामुळे कोकण साध असेल किंवा इथली असणारे अनेक वर्तमानपत्रामध्ये काम करणारे असतील किंवा सगळी मंडळी यांच्याकडे इथला कोकणवासी एक वेगळ्या नजरेने पाहतोय. पर्यटक येणारे जास्त कसे आकर्षित होतील या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकतं का असे वेगवेगळे विषय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून करण्याची गरज आहे. तुमच्या साथीची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मी आज इथे आलो त्यामध्ये स्वार्थ हा एवढाच आहे की तुम्हाला या सर्व विषयांमध्ये जातीने लक्ष घालणं तुमच्याकडे काही वेगळ्या योजना असू शकतात उपाययोजना असू शकतात कारण आपण एवढे दिवस या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतायत. इथल्या असणाऱ्या व्यक्तींच्या नाड्या आपण अचूक जाणलेल्या आहेत त्यामुळे त्यातूनही आपल्याला काय नवीन काही करता येऊ शकतं का असं काहीतरी करणं आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे की सागरजी असतील आणि त्यांच्याबरोबर जी असणारी संपूर्ण टीम या सगळ्या विषयांमध्ये नक्कीच आम्हाला सर्वांना आणि कोकणवासियांना खऱ्या अर्थाने फायदेशीर असणाऱ्या सगळ्या गोष्टी करतील. मी मला आठवतं की फार पूर्वी एकदा कधीतरी ज्यावेळेला पत्रकारितेची यांची सुरुवात झाली होती त्यावेळेला माझी यांची भेट आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये झाली होती. आता पुन्हा आंगणेवाडीची जत्रा आहे त्यामुळे आंगणेवाडीच्या जत्रेला पुन्हा त्यांची माझी भेट होईलच. त्यामुळे आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये ईश्वराकडे आणि सर्वांकडे एवढंच मागणं आहे की आम्हाला हा जिल्हा हा सर्वांगीण दृष्ट्या प्रगतिशील झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. थोडक्यात आजच्या या सदिच्छा भेटीतून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केवळ तळकोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची राजकीय नाळ अचूक ओळखलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात जे ऐतिहासिक सत्तांतर झालं त्यातील महत्वाचा दुवा म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे आलं. तळकोकणात गाजलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी कोकण सात लाईव्हच्या प्रधान कार्यालयात येऊन त्यांनी असाच अंदाज वर्तवला होता तो अगदी तंतोतंत खरा ठरला. यावरूनच रवींद्र चव्हाण यांचा राजकारणातला दूरदृष्टीपणा यातून समोर येतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात कल्याण डोंबिवली पॅटर्नमुळे आपली वेगळी ओळख निर्माण करणारे रवींद्र चव्हाण आता राजकारणातील चाणक्य म्हणून आपली वेगळी ओळख अधोरेखित करतात. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया मोफत, एंजियोग्राफी फक्त 5,000 रुपये, एंजियोप्लास्टी मोफत, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा. महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजियोप्लास्टी अगदी मोफत, कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 83 55 88 56 67. हॉस्पिटल रिसेप्शन 023 67 23 40 00 आणि मोबाईल 93 756 0076, 94 209 076 61 आणि 70 202 90 316. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. या चेअरमन पदी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या दोन्ही नावांची घोषणा केली होती. चेअरमन पदासाठी प्रमोद रामचंद्र गावडे यांची निवड या ठिकाणी झाली आहे. सगळ्यांतर्फे अभिनंदन. आणि व्हाईस चेअरमन साठी रघुनाथ पांडुरंग रेडकर शिंदेगड यांची त्या ठिकाणी निवड झाली. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघावर भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीनं महाविकास आघाडीचा सुफडा साफ करून निर्विवाद सत्ता स्थापन केली होती. 15 पैकी 15 संचालक हे युतीचंच निवडून आल्यानं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड देखील बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अशोक दळवी, अनारुजन लोबो, भाजपचे गुरुनाथ पेडणेकर, सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर, बबन राणे आदींसह खरेदी विक्री संघाचे सदस्य, युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या विश्वासाने आमच्यावर युती करून हे व्हायला पाहिजे हे सांगितल्यामुळे त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही पूर्ण साथ देऊन आमचे जे हे आहेत अनुभव आहे तो आम्ही चांगल्या प्रकारे ह्यांना एक मार्गदर्शन करणार. याबद्दल जो अंदाज होता तो खरा ठरण्यामागे माझे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणेसाहेब, आमचे पालकमंत्री कोकणचे भाग्यवेता रवींद्रदादजी चव्हाणसाहेब, या विभागाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, त्याचबरोबर नितेशजी राणे, माझे जिल्हाध्यक्ष राजनजी तेली, बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोकजी दळवी, महेशजी सारंग, संजूजी परब, इतर सर्व मान्यवर, गुरुनाथजी पेडणेकर असू द्या की मनीषजी दळवी असू द्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष, या सर्वांनी ही जी नवीन जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती मी जास्तीत जास्त यशस्वी पेलण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी सांगतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा हा संघ आहे आणि ह्या संघामार्फत मी एक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत ह्या मला निश्चित त्याची जाणीव आहे आणि त्या दृष्टीने त्या समस्या कशा सोडवता येतील आणि जेवढं सुलभपणे शेतकरी आणि शेतकरी हा संघ आहे यांच्या जे आता भात खरेदीचं असू द्या, खताच्या बाबतीत असू द्या, ज्या अडचणी आहेत ते सोडून शेतकऱ्यात चांगलं वातावरण निर्माण होईल, शेतकऱ्याचं आणि खरेदी विक्री संघाचं नातं घट्ट होईल या दृष्टीने प्रयत्न करीन. आत्ता जी भात खरेदी आम्ही सुरुवात केली त्याची कालच सर्वांना SMS द्वारे त्याची नोंदणी केलेल्याची माहिती आम्ही पुरवलेली आहे, संस्थेने पुरवलेली आहे, त्याप्रमाणे लोकांनी भात खरेदी करून इथे आणा जे काय सिस्टीम आमची ठरलेली आहे त्याप्रमाणे संघातील आमचा जो कर्मचारी आहे त्याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करावा. लोकांना संपर्क केल्यानंतर त्यांना जेवढ्या सुलभतेने आम्ही जे काय आम्ही त्या भात खरेदी करायचे आहे ते त्यांना जी काय बारदानं पोचवणं असतील किंवा इतर काय त्यांची वाहतूक करून ते आणण्याच्या दृष्टीने वेळ देणं असतील ते त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधावा. त्यांना जेवढं सोयीस्कर होईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करू. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 97-62-21-12-79 आणि 91-52-15-25-55. भाजपच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं.
सावंतवाड़ी तालुक्यातील भाजपचं हे भव्य दिव्य कार्यालय असून आमच्या हक्काचं कार्यालय सावंतवाडीत सुरू झालं याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। अगदी अल्पावधीत हे कार्यालय उभारण्यात आलं असून यासाठी भाजप नेते महेश सारंग आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली। सामान्य जो कार्यकर्ता है आपला हा एक संघ रहा आणि त्यासाठी आणि अनेक जे विकास निधी काम आपले केंद्र शासनाची योजना आहेत राज्य शासनाची योजना आहेत ते गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी हे कार्यालयाचा वापर होणार आहे आणि पक्षवाढीसाठी हा कार्यालयाचा मोठा फायदा होणार आहे आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने आता येणारे सर्व निवडणुका आपण जिंकायचे आहेत आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून आपलं जे संघटन आहे भारतीय जनता पार्टी पोहोचवण्यापर्यंत खाली बूथपर्यंत फार मदत होऊ शकते। सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका भाजप कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। रामेश्वर प्लाझा इथं हा सोहळा पार पडला। यावेळी सातारडा युवा सेना उपविभाग प्रमुख पिंटू परब यांनी संजू परब यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला। मला खात्री आहे की या कार्यालयातून आपल्या सगळ्यांना जे आवश्यक असलेले विकासाची कामं या ठिकाणी होतील। आपले चव्हाण साहेबांकडनं खूप अपेक्षा आहेत। आपण सगळ्यांनी म्हणलंय का आचारसंहिता लागल्यामुळे अनेक कामं आपण चव्हाण साहेबांच्याकडे दिलेली आहेत। आचारसंहितेनंतर मला खात्री आहे की आपल्याला विकासाला येणाऱ्या 2 वर्षात कुठलाही निधी कमी पडणार नाही। एवढे पैसे आपल्या विभागाला मिळतील हे त्यांच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो आणि तशा स्वरूपाचं काम सुरू झालेलं आहे। आपण काळजी कोणी करण्याचं कारण नाही। आपण जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज सगळी विकासाची कामं आपण त्या ठिकाणी मागून घेतली आणि टप्प्याटप्प्याने येणाऱ्या 2 वर्षात ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी करू। आपल्या मनामध्ये एक प्रत्येकाचं ध्येय असतं आणि मग त्या ध्येयाच्या दिशेने झपाटून जाऊन आपण सर्वजण काम करत असतो। परंतु त्याच वेळेला समाजातील त्या प्रत्येक घटकाला असं वाटत असत की मी कोणाकडे बघून काम करावं, कोणासाठी काम करावं किंवा किंबहुना त्या कामामध्ये मला कोण मदत करेल। एक माध्यम म्हणून कोणी ना कोणीतरी असावं लागतं आणि ते माध्यम म्हणून भारतीय जनता पार्टी आपण सर्वजण असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे। आणि मग त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं तर आपण या संदर्भामध्ये आपल्या संघटनात्मक व्यवस्था तयार केल्या, बूथ हा तयार केलाय। त्या बूथवरती त्या शक्ती केंद्रावरती आपल्याला सशक्तपणे काम करत असताना आपल्याला कुठेतरी या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी एक कोणीतरी ऑफिसची गरज असते, एका कार्यालयाची गरज असते आणि ते कार्यालय हे त्या त्या ठिकाणी असणं ही काळाची गरज आहे। पूर्वी आपण सर्वांना माहित आहे की आपण आपल्याकडे सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यालय ही जिल्हा स्तरावरती असायची, परंतु आता संघटनात्मक दृष्ट्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांची असणारी संख्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टी जगामधला सर्वात मोठा राजकीय पक्ष एक नंबरचा असणारा भारतीय जनता पार्टी। महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, देशामध्ये तर आहेच। सर्वात जास्त खासदार कोणत्या पक्षाचे तर भारतीय जनता पार्टीचे, सर्वात जास्त आमदार कोणत्या पक्षाचे तर भारतीय जनता पार्टीचे, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच हे सगळे भारतीय जनता पार्टीचे। त्यामुळे ही पार्टी आता फार मोठी आहे, परंतु या पार्टीला कुठेतरी एक हक्काचं ठिकाण असलं पाहिजे, त्या तालुका लेवलवरती हक्काचं ठिकाण असलं पाहिजे असं नेहमीच वाटत राहतं।
आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गामधील असणाऱ्या या सावंतवाडी या भागातील सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आज एका चांगल्या मुहूर्तावरती आज या भागामध्ये तालुका कार्यालय सुरू केलं. होणाऱ्या खासदारकीच्या निवडणूक असतील, त्यानंतर ज्या होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुका असतील, त्या सर्व गोष्टीसाठी काही योजना तयार केल्या आहेत, संघटनात्मक योजना तयार केल्या आहेत. आपला बूथ 51% बूथ हा आपला मजबूत असला पाहिजे, आपला बूथ हा सशक्त असला पाहिजे. महेश आणि त्यांच्या बरोबरची असणारी टीम, त्यांचा प्रवास हा सातत्याने या सगळ्या गोष्टीसाठी सुरू असतो. परंतु तुम्ही आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामधलं असणारं आपलं योगदान काय असलं पाहिजे, आपण त्यामध्ये आपलं असणारं योगदानाच्या माध्यमातून तो बूथ अतिशय सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काय करतोय, त्या सगळ्या गोष्टी पाहण्याची, तपासण्याची आणि त्यामध्ये प्रत्यक्षपणे काम करण्याची येणाऱ्या काळामध्ये गरज आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपाचे सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य, शहर मंडल कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष तसेच अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला सातबारा, आपलं घर, वैभववाडीतलं समर्थनगर, वैभववाडीतलं समर्थनगर, वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. समर्थनगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25. आमचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बोलण्याची सुषमा अंधारेंची लायकी नाही. पुतना मावशीनं आपली पातळी ओळखून बोलावं, अन्यथा आमचा हिसका दाखवू, असा इशारा वैभववाडी भाजपा महिला मंडळ अध्यक्ष प्राची तावडे यांनी दिला. काय म्हणाल्यात तावडे पाहूया. सुषमा अंधारे, तुम्ही राणे साहेबांवर जे बोललात, आपली लायकी नसलेल्या माणसाने एवढ्या उंचीच्या माणसांवर बोलताना फार विचार करून बोलावं. राणे साहेबांचं सिंधुदुर्गासाठी योगदान किती आहे हे तुम्ही किती जाणून आहात हे आम्हाला माहिती नाही, पण सिंधुदुर्गाचं जिल्ह्याचं नाव हे राणे साहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. राणे साहेब विधानभवनात आमदार म्हणून गेले आणि तिथेच त्यांनी सिंधुदुर्गाचा बुलंद आवाज म्हणून आपलं नाव कमावलं. आज सिंधुदुर्गात रस्ते असतील, कॉलेजेस असतील, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून राणे साहेबांमुळे झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे राणे साहेबांमुळे आज महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण जगभर आहे. आणि सुषमा अंधारे, तुम्ही ज्या स्टेजवरनं बोलत होतात ती शिवसेना सिंधुदुर्गात रुजवली कोणी? राणे साहेबांनी. भवमय केलं कोणी? राणे साहेबांनी. आणि आज जे तिथे नेते आहेत ते राणे साहेबांच्या प्रेरणेतून झालेले होते. आज ते तिथे गेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी, परंतु ते जनतेच्या हितासाठी गेले असते तर फार मोठं बरं वाटलं असतं. आज तुम्ही बोलण्यात खूप अपवाद आहात असं आम्ही ऐकून आहे, परंतु जे राणे साहेबांबरोबर बोललात ते काही तथ्य नाही. आज नितेश राणे साहेब 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले, ते लोकांच्या सुखदुःखात समाविष्ट झाल्यामुळे दुसऱ्यांदा जनतेने त्यांना निवडून दिलं. नाहीतर एवढं निवडून येणं आणि जनतेसाठी काम करणं एवढं सोपं नाही आहे. ते लोक जनतेच्या हृदयातनं त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी ते निवडून आले. तुझ्यासारख्या पुतना मावशीमुळे तुला भाज्यांबद्दल किती प्रेम आहे ते सिंधुदुर्ग जनता तुझ्या बोलण्यातून जाणून आहे. आणि तू पाकीट घेऊन बोलणारी बाई, तू जर राष्ट्रवादी होतीस तेव्हा ठाकरे विरुद्ध काय बोलत होतीस तेही जनता, तुझे व्हिडिओ आहेत ते लोक जनता जाणते. तू तुला ज्या ठिकाणी खायला मिळतं
त्याच्या बाजूने बोलते, आता शिवसेनेत आलीस आता शिवसेनेचं बोलते, त्यावेळी राष्ट्रवादी होतीस तेव्हा ठाकरे विरुद्ध बोलत होतीस, त्यामुळे आपण आपली पातळी काय आहे बघूनच बोलावं. नुसती भाषण देऊन लोकनेता होता येत नाही, त्याच्यासाठी जनतेच्या सुखदुःखात समाविष्ट व्हावं लागतं, प्रेमाने निवडून यावं लागतं. आणि ह्यापुढे जर राणे साहेबांवर नितेश साहेबांवर आमची दैवत आहे ह्याच्या पुढे बोलते वेळी विचार करून बोल, नाहीतरी तुला बोलणं महागात पडेल. आम्ही राणे साहेबांवर प्रेम करणारी सामान्य कार्यकर्ते आहोत, आणि परत जर असं काही बोललीस तर आम्ही आमच्या कृतीतून तुला हे दाखवून देऊ. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो? होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420-73-94-18, 86-05-74-10-30 आणि 95-45-18-99-89. कुडाळ नगरपंचायत प्रशासनानं कुडाळ भाजी विक्रेत्यांवर रस्त्याच्या कडेला बसून विक्री करण्यावर तातडीनं निर्बंध जारी केले. बुधवारचा बाजार भरतो हे माहीत असतानाही सूचना देण्यास वेळ न देता पत्राप्रमाणे तातडीनं कारवाईची सुरुवात करण्यात आली. या अचानक झालेल्या मोहिमेमुळे कुडाळ पोलीस ठाणे परिसरात जे स्थानिक भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी अचानक गोंधळ उडाला आणि विक्रेते असणारे स्थानिक शेतकरी संतप्त झाले. त्यांच्या मदतीला भाजपा नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक ॲडव्होकेट राजीव कुडाळकर धावून आले आणि प्रशासनाला कारवाई करण्यापासून रोखलं. यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. यावेळी ही कारवाई नियमबाह्य असून योग्य पद्धतीनं व्हावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी विरोध नाही, पण नियमानुसार कारवाई करा अशी मागणी कुडाळ भाजप नगरसेवकांनी केली आहे. कुडाळ नगरपंचायतच्या स्थानिक भाजी विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम पोलीस बंदोबस्तासहित नगरपंचायत प्रशासनानं हाती घेतली, त्यावेळी हा प्रकार घडला. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. यापूर्वी सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे कोणतीही कारवाई न करता स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा नेमून न देता स्थानिक भाजी विक्रेत्यांना भर बाजाराच्या दिवशी रस्त्यावरून अचानक हटवण्याची कारवाई सुरू केल्यानं भाजपचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. जोपर्यंत सर्वसाधारण सभेत ठरलेल्या सूचनांचं पालन होत नाही तोपर्यंत कोणालाही हटवू नये अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली. यावेळी उडालेल्या शाब्दिक खडाजंकीमुळे काही काळ त्या परिसराचं वातावरण तंग झालं होतं. स्थानिकांनी इथल्या उपाशी राहायचं का एवढंच सांगा, नाही तर भरून द्यावा आम्ही पुढचं काय ते बघतो. यांच्याजवळ नाही आहेत ना, त्यांना सहज लेटर द्या बाबा पुढच्या आठवड्यापासून तुम्ही यायचं नाही. उद्यापासूनच बाहेरचे येतात ते बुधवारचे येतात पान बाजारात, त्यांना सहज तुम्ही लेटर द्या आज. इकडचे लोक जी ना मंगळवारी मला कॉल करा बाबा हे तुम्हाला पान बाजार दिलेला आहे, पान बाजार कोण नाही येणार, पण मी पान बाजार मध्ये यांना बुधवारी घेऊन बसतो, ही माझी जबाबदार नाही ऐकलं ना तर मी कारवाई करायला घेतोय. ना प्रमाणपत्र आहे त्यालाच बसायला भेटणार. प्रमाणपत्राला एवढे खर्च त्यांनी केले ते कशाला केले, आणि नाही प्रमाणपत्र त्यांना तुम्ही बसून येता. एक माणसाने की ना अक्षरशः पैसे उसने घेऊन धंदा करताय, कशासाठी करताय, कुठेतरी पैसे मिळणार म्हणून.
तुमची नगर पंचायत आहे ना कायम स्वरूपी तिला धंद्याच्या टायमाला आड येते. जर बुधवार आला तर सकाळी येणार आणि सांगणार इथं बसायचं नाही. कशाला स्थानिक असताना जर तुम्ही बसायला देत नाही मग बाहेरच्यांना कशाला बोलवता. बाहेरचे लोक हे कोल्हापूर आल्याने सगळं सांगतात तुम्ही आम्हाला देत नाही ना. मग तुम्ही भाजी द्यायला जर कोल्हापूरमध्ये आला तर आम्ही अडवू शकतो. तुम्ही एकला जबाबदार राहणार का? तुम्ही मॅडम मी तुम्हाला सांगते चांगल्या शब्दात सांगते की आता तुम्ही त्याच्यावर येऊ देऊ नका. आज त्यांना तुम्ही लेखी पत्र द्या ही जागा दिली आहे उद्यापासून तुम्ही तिथे बसा. तिथे नाही बसले तिथे सगळ्यांच्या माझी जबाबदारी आहे. मी सगळ्यांच्या घेऊन येते. मी जबाबदारी घेतली ना मी जबाबदारी घेतली. पान बाजारचं एकही बाहेर तो माणूस दिसतो का मला हे पोस्टापासून बसतील ना पोस्टापासून काय जागा त्यांच्या एकाही घेते पोस्टाकडे घेतो आणि आतमध्ये ठेवतो. इतकी जबाबदारी माझी. पण जे आता एक सांगतो यांचं नियोजन करताना तीन दुकान आहेत ना त्याला एकच दुकान करायला नागरिकांना माहिती आहे. प्रमाणपत्र दिलं आहे ना कोल्हापूरवाले 25 ते 30 जण पोस्ट ऑफिसच्या पुढे नाही तो रस्तो पुढे पोस्ट ऑफिस पासून पुढे नक्षत्र टॉवर बसतो तो रस्तो बसतो. तिथे मोठी मोठी जागा जागा करून जाऊया ना. आपण म्हणजे समजा आम्ही बोलवले टोपले दिशामध्ये आम्ही आठ समजा सात फूट करून दिलं. तुम्ही तुमचं काम काय पुढे घ्या पाच तारीख आली आणि हे तुम्ही एक एक कला आहे ना आमचा या जाणून बघून खायचा काम निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग. बुकिंग साठी संपर्क 94-230-52-002 आणि 99-23-90-02-02.
सावंतवाडी शहरातील सालईवाडा भागात सुरू असलेल्या गटार योजनेच्या कामाची पाहणी माजी आरोग्य सभापती तथा स्थानिक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत केली. यावेळी बांधकाम अधिकारी गजबार यांच्या त्याच संदर्भातल्या सूचना दिल्या. संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून आणि सुधीर आडिवरेकर यांच्या पाठपुराव्यानंतर हे काम मंजूर झालं होतं. त्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून याची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी सुधीर आडिवरेकर यांनी रहदारीचा रस्ता असल्यानं आणि शाळा जवळ असल्यानं माती दगड हटवण्यात यावे, तसेच ख्रिसमस सण जवळ येत असल्यानं हे काम जलद गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला केल्या. यावेळी विनोद सावंत, नागेश जगताप, अमित गवंडळकर, अनिल सावंत, संतोष सावंत, अथर्व सावंत आदी उपस्थित होते. महत्त्वाचा विषय गटाराचा आहे. कित्येक वर्ष याचं टेंडर काढलं नव्हतं. आमच्या कार्यकर्तीत हे काम मी करून घेतलं आहे आणि आता याचं काम जोरात चालू आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा रहदारीचा रस्ता आहे. मिलागी शाळा असल्यामुळे येणे लहान मुलांचं येणे जाणं असतं, त्याच्यामुळे नेहमीच हा वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे आता येऊन कॉन्ट्रॅक्टरला एवढंच विनंती केली की तुमचं जे काम आहे ते माती दगड वगैरे जे आहेत ते तुम्ही रातोरात घेऊन जावं इथून, जेणेकरून येथील नागरिकांना त्रास होऊ नये आणि ॲक्सिडेंट पण होऊ शकतं. त्या दृष्टीनं मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही जे मटेरियल टाकता ते रात्रीचं टाका आणि त्याचं काम त्वरित करून घ्या. महत्त्वाचा विषय गटाराचा आहे. कित्येक वर्ष याचं टेंडर काढलं नव्हतं. आमच्या कार्यकर्तीत हे काम मी करून घेतलं आहे आणि आता याचं काम जोरात चालू आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा रहदारीचा रस्ता आहे. मिलागी शाळा असल्यामुळे येणे लहान मुलांचं येणे जाणं असतं, त्याच्यामुळे नेहमीच हा वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे आता येऊन कॉन्ट्रॅक्टरला एवढंच विनंती केली की तुमचं जे काम आहे ते माती दगड वगैरे जे आहेत ते तुम्ही रातोरात घेऊन जावं इथून, जेणेकरून येथील नागरिकांना त्रास होऊ नये आणि ॲक्सिडेंट पण होऊ शकतं. त्या दृष्टीनं मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही जे मटेरियल टाकता ते रात्रीचं टाका आणि त्याचं काम त्वरित करून घ्या. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग. बुकिंग साठी संपर्क 94230-52002 आणि 99230-90002. रात्री कुठं जाणार आपण? तिथून मारवाड होणार रोजा आजपाल
शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन शेफ प्रायोजक आहे टायझर. नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. राज ठाकरे तळ कोकणात मनसैनिकांमध्ये संचार स्वागताचा. सावंतवाडी खरेदी विक्री संघ चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची माळ यांच्या गळ्यात. आणि होईती पैज रवींद्र चव्हाणांनी जिंकली, म्हणूनच कोकण सात लाईव्हच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट. हेडलाईन शेफ प्रायोजक आहे टायझर. नाउ एक्सपीरियंस शीयर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.